नमस्कार मंडळी, झटपट मराठी रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत कमीत कमी साहित्यामध्ये घरच्या घरी झटपट होणारी चविष्ट आणि कुरकुरीत अशी बटाट्याची शेव। तर वेळ न घालवता रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर इथे मी 4 बटाटे उकडून किसून घेतलेले आहेत। ते एक बटाटे थंड झाल्यानंतर तासभर तरी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं, त्याच्यामुळे असं बटाट्याचं पाणी होत नाही आणि घट्टसरपणा राहतो। तर शक्यतो बटाट्याचे बारीक किसणीने किसून घ्यायचे, त्याच्या गुठळ्या न राहता एकदम असे मऊसर किसून घ्यायचे। आणि त्यातच एक चमचा लाल मसाला, एक चमचा धने पावडर, अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ, एक चमचा चाट मसाला आणि कसुरी मेथी थोडीशी रोस्ट करून घ्यायची तव्यावर आणि त्याची पावडर वापरायची इथे एक चमचा। आणि हे सर्व व्यवस्थित असं मळून घ्यायचं, गुठळ्या अजिबात न ठेवता चांगलं व्यवस्थित असं मळून घ्यायचं बटाट्यामध्येच। बटाटा मळताना व्यवस्थित असं व्यवस्थित मळून घ्यायचं, त्याच्या अजिबात गुठळी न राहिल्या पाहिजे। एकही त्याची गुठळी राहिल्यावर शेव बनवताना आपल्याला साच्यामधून शेव बनवताना प्रॉब्लेम येऊ शकतो। तर या पद्धतीने असं आता तुम्ही बघू शकता एकच जीव असं झालेलं आहे बटाट्याचं सारण। आणि त्याच्यामध्ये बटाट्यामध्ये मुरेल इतकं बेसन मी इथे वापरलेलं आहे। आणि एकदम 2 कप बेसन घेतलेलं आहे चाळून, पण ते एकत्र वापरायचं नाही, थोडं थोडं बटाट्याला जितकं शोषून घेईल त्याप्रमाणे हे बेसन थोडं थोडं घालून घ्यायचं आहे। आता तुम्ही बघू शकता इथे मला जवळजवळ 2 कप बेसन इथे मी बटाट्यामध्ये मुरवलेलं आहे। तर ह्या पद्धतीने असं गोळा होतो आणि त्यामध्येच एक चमच्यावर तेल टाकून शेवेला, आता तुम्ही बघू शकता शेवेला जसं पीठ मळतो त्याप्रमाणे आता आपण शेव तळण्यासाठी कढई तापून घेऊया। आणि त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे कढईमध्ये आणि हे चांगलं व्यवस्थित असं तापून घ्यायचं कडकडीत। आणि शेवेचा जो साचा असतो त्याच्यामध्ये व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं सर्व बाजूंनी साच्याला आणि त्या शेवेच्या झाऱ्याला पण। आणि त्याच्यामध्ये गोळा टाकून तेलामध्ये अशी शेव तळून घ्यायची। शेव तळताना तेल अगदी कडकडीत तापून घ्यायचं, कारण का शेवेमध्ये थोडा पाण्याचा अंश असतो त्याच्यामुळे तेल असं थंड होण्याची शक्यता असते। तर शेव तळताना कडक तापून घ्यायचं तेल आणि त्याच्यामध्ये असे शेव सोडून घ्यायच्या। आता तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं जे बुडबुड्या थांबल्या की शेव अलटापलट करून घ्यायचं आणि ब्राउनिश कलर आला शेवेचा आणि बुडबुड्या एकदम शांत झाल्या की शेव असे काढून घ्यायचे। आणि थंड झाल्यावर एकदम कुरकुरीत आणि चविष्ट अशा शेव बनतात या बटाट्याच्या आणि ह्या महिन्याभरही टिकतात हवा बंद डब्यामध्ये। तर नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।